बसलेलं आहे हे सरकार हे अल्प आयुचं सरकार आहे, हे कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे कोसळणार आहे सरकार, हे थोड्या दिवसाचं सरकार आहे, त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडणं लागली आहेत। आज पण तुम्ही बघा, उद्या अधिवेशन आहे, भास्कर जाधव साहेब तुम्हाला लिहून देतो, उद्या जेव्हा आपण आमदार म्हणून सगळे जेव्हा त्या विधानभवनात जाऊ ना, तेव्हा त्यांच्याच मित्रपक्ष जो नवीन मित्रपक्ष बनलेला आहे त्यांचा, त्यांचेच काही लोक आपल्याकडे येतात आणि ह्या गद्दारांचे घोटाळे आपल्या हातात देतात। ही खरी आहे, खरी गोष्ट आहे, मी लावालावी करत नाही आहे, सत्य परिस्थिती तुम्ही बघा। मी जे बोलतोय ते खोटं बोलतोय का मला सांगा। G20ची बैठक होती, G20ची बैठक असताना वेगळेवेगळे अँबॅसेडर देशदूत आपल्या राज्यामध्ये येणार होते, मुख्यमंत्री म्हणून जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते त्यांना भेटणार होते। बरोबर एक दिवस आधी सगळ्या पेपरना बातमी मिळाली की निर्भया फंडातून ज्या पोलिसांच्या गाड्या घेतलेल्या ते ह्या 40 गद्दारांच्या ड्युटीवर लावल्या। पोलिसांच्या गाड्या कुठच्या ड्युटीवर जातात, कुठची गाडी कुठच्या फंडातून घेतली हे साधारण सर्वसाधारण माणसाला कळूच शकत नाही। मी साधी एक आरटीए टाकायला सांगितली होती इंडस्ट्री डिपार्टमेंटवर, त्याला 1.5 महिना लागला, मला अपीलमध्ये जायला लागलं। मग बरोबर G20 व्हायच्या आधी एक दिवस आधी निर्भय फंडाची बातमी मुख्यमंत्र्यांना बदनाम करणारी हे पेपरमध्ये येते कशी आणि कुठून? जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं तेव्हा नागपूरमधले एनआयटीचा जमीन आणि भूखंड जो आहे तिथे त्याचा घोटाळा 90 कोटीचा आमच्या हातात आला कुठून? जेव्हा देशातले सर्वोच्च नेते आपल्या राज्यामध्ये येत असतात, उद्घाटनासाठी असेल, भूमिपूजनासाठी असतील, बरोबर एक दिवस आधी एक पहिल्यांदा ठाण्याचे भाजपचे आमदार ठाणे महानगरपालिकेवर चौकशी मागतात, तर दुसऱ्यांदा दुसरे भाजपचे आमदार ह्या आत्ताच्या प्रशासकावर चौकशी मागतात, हे येतं कुठून? आणि म्हणून जे गद्दार आहेत त्यांनी पण समजून घ्यावं, हा थोड्या दिवसाचा खेळ आहे, खरं तर त्यांनी VRS घेतलेली आहे हे त्यांना कळलंच नाहीये। VRS घेतलेली आहे त्यांना कळलंच नाहीये, गेम ओव्हर, हे संपलेलं आहे, हे थोड्या दिवसाचा खेळ आहे, त्यांना वापरलं जात आहे आणि शेवटचा त्यांचा वापर आपलं नाव आणि आपलं चिन्ह घेण्यासाठी होता। पण आज पण मी तुम्हाला सांगतोय, नाव घ्या चिन्ह घ्या, आता मला वाटतं परवा कालच मुख्यमंत्री दिल्लीला काही थोड्या वेळासाठी गेलेले, की आज मी थोडी विचारपूस केली की आता कशासाठी गेलेले बाबा तुम्ही? प्रत्येक वेळी तुम्ही दिल्लीला जाता स्वतःसाठी काहीतरी मागता, तर मला त्यांच्या सेक्रेटरीनी मेसेज केला की साहेब आता सगळं मागून झालं, आता नुसतं त्यांना विचारतात ठाकरे आडनाव मिळेल का? कसं चालणार आपलं राज्य, कुठे चाललंय आपला देश? हे जे वातावरण बनत चाललंय आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये हे लोकशाहीला घातक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते संविधान बाजूला ठेवण्याचं काम आणि आपल्याचा अपमान करण्याचं काम हे गद्दार सरकार करत आहे, ह्याचं दुःख मला होत आहे। पण आज या मुंबईमध्ये फिरत असताना मला दुःख या गोष्टीचं होतं की जे वर्ळी शिवडी कनेक्टरचं काम असेल, कोस्टल रोडचं काम असेल, MTHL काम असेल, अनेक वेगवेगळे उद्यानं असतील, उद्यानपूल असतील, मैदानं असतील, फुटपाथ असतील।